सहर्ष स्वागत। आज रविवार, सर्वांना शुभ संडे, शुभ रविवार। आज महत्त्वाचा विषय, गेले कितीक दिवस झालं मी पोलीस भरतीबद्दल आवाज उठवतोय, वेटिंगवाल्यांच्या मुलांच्या बाजून उभा राहतोय, वेटिंगवाल्यांची लिस्ट कधी लागणार, मेडिकल लिस्ट कधी लागणार, आणि वनरक्षक असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल किंवा बाकीच्या भरती असतील त्याच्यासाठी रात्रंदिवस व्हिडिओ बनवतोय। रात्रंदिवस सकाळी लवकर असतो, संध्याकाळी 7 पण पडतो, रात्री 10, 10:30, 11 पण लाईव्ह आलोय, कधी कधी 12 पण लाईव्ह आलोय। ह्याचं कारण असं आहे की आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला बघितलेलं नाही आहे। हे 3000+ विद्यार्थी गेलेत आपले, आता 3100 सबस्क्रायबर झालेले आहेत। ह्या 3100 विद्यार्थ्यांनी आपल्यावर एक मोठा विश्वास ठेवलेला आहे। सो ह्या विश्वासाला कुठे तडा जायला नको म्हणून एक एक गोष्ट, एक एक शब्द, एक एक अक्षरसुद्धा विचारपूर्वक करावं लागतात, आणि हे करत असताना खूप मोठी माहिती घ्यावी लागते। उचलली जीभ लावली टाळ्याला असं म्हणून नाही चालत, ठीक आहे। सो खूप महत्त्वाच्या घटना आपल्या समाजामध्ये घडत असतात, आम्ही सुद्धा करत आहे। गेले कितीक दिवस झालं मी समाजामध्ये आपल्या काहीतरी समाजाचं देणं लागतो म्हणून हजारो विद्यार्थी असेच माझ्याकडून घडून गेलेले आहेत, ठीक आहे। ह्याच्यामध्ये जर पैशा नावाची जर पाठी लावली तर त्या नात्याला किंमत राहत नाही। आणि दुसरी गोष्ट, आपण गरीब घराण्यातील विद्यार्थ्यांना खूप मोठी मदत केलेली आहे। आज सगळ्यात श्रीमंताचा काही विशेष नाही, श्रीमंताकडे पैसा खूप मोठा असतो, श्रीमंताची पैशाची गुढी खूप उंच असते। सो आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, पण समाजामध्ये अशी काही मुलं असतात ज्यांना टेक्निकली काही माहीत नसते किंवा पुढं कसं जायचं माहीत नसतं किंवा एज्युकेशन कसं घ्यायचं माहीत नसतं किंवा तुम्ही कोणत्या एज्युकेशनमध्ये कोणत्या फील्डमध्ये जाऊ शकता हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत नसतं। ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांच्या आईबाबांनाच काही माहीत नसतं। ही काय आईबाबांची चुकी नाही सोडा, पण त्यांची परिस्थितीची चुकी आहे एवढं म्हणू शकेन आपण, ठीक आहे। आणि समाजामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे काही विद्यार्थी किंवा जे काही कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असतात ते कुठल्याही आपल्या समाजाला पुढे जाऊ देत नाहीत म्हणजे काही गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवतच नाही आहेत, ठीक आहे। मग कधीतर कुठंतरी एखादा किरण त्यातून निघून बाहेर एकदम असा मोठा लख प्रकाश पाडतो, जसा तुमच्यासारखा असेल। म्हणजे तुम्ही जसं आता प्रयत्न करताय की मी पोलीस होणार आहे, मी हे होणार आहे, मी PSI होणार आहे वगैरे वगैरे, अशा पद्धतीचा एखादा प्रकाश, अशा पद्धतीचा एखादा किरण आपल्या समाजामध्ये येतो, आणि मग समजायला लागतं समाजाला की बाबा आपण सुद्धा असं काही तर घटना करू शकतो का। म्हणजे अशा घटना आहेत, एक एक गाव असं आहे। 1991-92 ते स्थापन झालेलं आहे एक एक गाव, माझ्या उदाहरणातून फक्त सांगतोय। आणि त्या गावामध्ये गेले कित्येक वर्ष झालं, दोन फक्त गव्हर्नमेंट अधिकारी सोडले तर कोणीच काहीच नव्हतं। येस, फक्त उठायचं, पोरांनी कामाला जायचं, 8-10 काम करायचं, यायचं, जेवायचं, झोपायचं, याच्या व्यतिरिक्त त्यांचं दुसरा काही शेड्यूल नव्हतं। मग इकडली कंपनी बंद पडली, मग तिकडली कंपनी बंद पडली, मग आज इकडे जाऊया, उद्या तिकडे जाऊया, असंच करत करत त्यांना 10,000 पगार झालेला, परत 7,000 वर पगार दुसऱ्या कंपनीमध्ये, परत हात काळे, परत 8 तास, परत 10 तास, अशा पद्धतीनं त्यांचं शेड्यूल चालू होतं। अलीकडच्या काळामध्ये तिथं 2-3 कर सहाय्यक, 2 कर सहाय्यक वगैरे अशा पद्धतीनं, आणि दुसरी गोष्ट बाकीच्या याच्यामध्ये फील्डमध्ये लागल्यामुळं एकदम वेगळाच विषय झाला। आणि त्या गावाला 1991-92 नंतर आत्ता 2023 कळायला लागलं की बाबा असे पण कुठतर फील्ड आहेत जिथं आपली मुलं जाऊ शकतात, आपल्या गावातली गेलेली आहेत आपल्या शेजारची, तो अशा पद्धतीनं मुलंसुद्धा जाऊ शकतात, ठीक आहे। पण काही महाभाग असे आहेत, सिटीतले किंवा बाकीचे, तर त्यांनी आता आजचा महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो, हे झालं पार्श्वभूमी, बोललो मी खूप सारं बोलता येते, खूप सारा अनुभव आहे आपल्याला। पण आजचा महत्त्वाचा आहे की सैन्यात नोकरी शामिष दाखवून 3 अटक केलेली आहे, टोटल 42 मुलांना फसवलेलं आहे, 42 मुलांना फसवलेलं आहे, आणि जवळजवळ 2 कोटी रुपयाला गांडा लागलेला आहे। ही काय, ही आजची घटना नाही आहे, ही फार जुन्यापासून चालत आलेलं आहे, याला खूप मोठे धागेदोरे आहेत। किती वेळा मला फोन आलेले आहेत, सर अशा पद्धतीनं मी करून देतो तुमच्या विद्यार्थ्यांचं वगैरे, मी कधीही विश्वास ठेवणार नाही। माझ्या मुलांना 2-3 भरत्या द्यायला लागल्या, चौथ्या भरतीत लागला, काही लोक 2013 नंतर आत्ता 2022-23 लागलेले आहेत, असे पण मुलं माझ्याकडे आहेत। पण त्यांच्यासोबत हार्डवर्क करायला मी कधीही कमी पडलो नाही। आणि दुसरी गोष्ट, त्यांनी 1,00,000 रुपये मागत होते पण मी 1 रुपयासुद्धा मागितलं नाही आहे। ती मुलं आता भरती झालेत पण एकसुद्धा फोन करत नाहीत, ही चुकी माझी आहे असं मला म्हणायचं आहे। खूप विद्यार्थ्यांना मदत केली, खूप विद्यार्थ्यांना सेटल केलं, पण ज्यावेळी ते रुजू होतात त्यानंतर ते एकसुद्धा फोन करत नाहीत। मग असं वाटतं की ते लोकं जे करत होते तेच आम्ही करायला पाहिजे होतं असं वाटायला लागतं कधी कधी। जाऊ दे, मी तिकडे लक्ष देत नाही आहे। पण महत्त्वाचा असा विषय आहे आजचा की 42 मुलांना भरतीसाठी गंडा लावलेला आहे आणि सैन्यात भरती करतो म्हणून, आणि जवळजवळ 2 कोटी रुपयेमध्ये फसलेले विद्यार्थी आहेत, पालक पण आहेत,
त्यामुळं हा हेतू आहे की तुम्ही जागरूक व्हायचं आहे ह्या ह्याच्यातून तुमच्यामध्ये काहीतरी तुम्हाला मिळू दे. आपल्या ग्रामीण भागातली मुलं ह्याच्यामध्ये जास्त करून फसतात, लोन काढतात इकडून तिकडून आणि म्हणजे पाहुणे किंवा कोण रावळे वगैरे असतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि त्याच्या आहारी जातात. हे सगळं माहिती आहे. जसे अशी ही जी माणसं आहेत ना, ही सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहेत आमच्या, कारण की आम्ही अगोदर भरती करत असताना ग्राउंडवरती सकाळी 5 वाजता हजर राहायचो आम्ही, 4:30 वाजता विद्यार्थ्यांसोबत, कुठलीही पैशाची अपेक्षा न करता. अजूनसुद्धा एक एक पोरग्याला 7-7 वर्ष फुकट शिकवलेलं सुद्धा मी आहे. 7-7 वर्ष मुलांना फुकट शिकवले. अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा ज्यावेळी ती भरती झाली त्यावेळी तिने विसरून गेली आमची नावं, कधी फोन पण नाही करत. ही आमची व्हॅल्यू आहे आता समाजामध्ये. म्हणून असं वाटते की कधीच मी कुठलाच कोर्स आता विदाउट फी नाही चालू करणार. सगळ्याला थोडीफार फी घेणार, पण त्याची किंमत राहते माणसाला. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आता वनरक्षकची बॅच आहे, प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत चालू आहे माझं. त्यांनासुद्धा मी बघितलं नाही, पण त्यांच्या मागं लागून, ग्रुपला सारखं मागे लागून त्यांच्याकडे वर्कआउट करून आता स्टार्टिंगचा आपला वॉर्मअपचा एक्सरसाइजचा वर्कआउट, फुल बॉडी वर्कआउट पूर्ण झालेला आहे. आज इव्हिनिंगला बाकी सगळं शेड्यूल चालू होते. अशा पद्धतीनं परफेक्ट आणि हार्डवर्क करून त्यांच्याकडून कमवून घ्या, पण अशा गोष्टीला बळी पडू नका. येस, रात्रंदिवस मी सकाळी 6 बाहेर पडलो की रात्री 10:30 येतो क्लास पूर्ण करून, समजलं. सो ह्याच्या मागं कुठेतरी उद्देश होता की हजारो विद्यार्थी लाखो विद्यार्थीपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. आज जे बोलण्याची स्किल आहे माझ्याकडे, ते मी कुठल्याही 500,000 मुलं जरी दिली माझ्यासमोर, तरीसुद्धा एकसुद्धा मुलगा हलत नाही. हा आपला इतिहास आहे, कधीच नाही हलणार, एकदम स्ट्रिक्टली असतं. पण हे जे मला मिळालं, हे माझ्या ग्रामीण भागातून मला मिळालं. गेले 12 वर्ष मी झालं, 12-13 वर्ष झालं स्पोर्ट्समध्ये आहे, अदर गेम्समध्ये आहे. याचीच मला एक चांगली देणगी किंवा एक चांगला प्लॅटफॉर्म मला ह्या ग्रामीण भागाकडून मिळालेला आहे. त्यामुळे ह्या ग्रामीण भागामध्ये ज्या काही अशा घटना असतात, जी काही मुलं अशी भरतीची असतात, वनरक्षक भरती, पोलीस भरती, आर्मी भरती, TA भरती, ही भरती, ती भरती, सगळ्या भरती असतात, आणि याच्यामध्ये दलाल खूप आहेत. हे खूप वर्षापासून आहे आणि अगोदर भरती करत होते वशेला लावून, आणि आतासुद्धा भरती करतात नाही असं म्हणत नाही मी, करतात. पण ते एकदम चुकीचं आहे मला असं म्हणायचं, कारण की तुम्ही 4-5 पोरं भरती कराल, पण त्याच्यासोबत जे काही विद्यार्थी 4-5 जे रात्रीचं दिवसा रात्र करतात आणि आपल्या रक्ताचं पाणी करतात, ती पण विद्यार्थीच आहेत ना, ती पण मुलंच आहेत ना. तुम्हाला 4 पैसे मिळतील, पण त्या मुलांच्या आयुष्याची राख रांगोळी होईल याचा विचार तुम्ही नाही करत, बरोबर आहे ना. 4-5 म्हणजे 20 रुपये मिळाले तुम्हाला, पण ते किती दिवस टिकणार आहेत? तुमचं नाव होईल ना होईल आम्हाला माहीत नाही काय विषय, पण आयुष्यभर ह्या 4 घरं उद्ध्वस्त झाली याचा पश्चाताप तुम्हाला किंवा ह्याचं जे काही पाप आहे तुमच्या पाठीमागे लागणार एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं ही घटना आत्ता बाहेर पडली, पण अशा घटना खूप घडत आहेत. सेंट्रलला पण घडतात आणि स्टेटला पण घडतात. प्रत्येक स्टेटला पण आहेत आणि सेंट्रलला पण आहेत. खूप मोठा धागेदोरा आहे याचा, समजलं. सो ह्या कुठेतरी घटना कमी व्हायला पाहिजे. थोडक्यात मला सांगायचं आहे, मी ती न्यूज आहे ती वाचून दाखवतो. न्यूज आलेली आहे पुण्यात असं झालेलं नाही आहे. जो कोच किंवा जो स्टँडर्ड कोच आहे त्यांना सगळे इतिहास किंवा त्याचं सगळं टाईम टेबल किंवा अपकमिंग टाईम टेबल आम्हाला सुद्धा माहीत असतं, TA भरतीचं वगैरे कधी होणार काय होणार वगैरे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, जिथं TA भरती निघालीच नाही तिथं भरती जर करून देतो म्हणत असतील लक्षात ठेवा, तर ही 100% तिथंच फसवू नका हे लक्षात ठेवा. स्टार्टिंगलाच जर कुठलंही वेळापत्रक पडायला नाही, काही नाही पडायला, TA भरती निघणार नसेल, निघायला पण नसेल, आणि निघायच्या अगोदर भरती करून देत असतील, तर 100% तुम्हाला तिथं तुम्ही शहाणं होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला तेवढं डोकं नाही आहे, तेवढं तुम्ही बिंडोक आहात, एवढं लक्षात ठेवायचं, समजलं. त्यामुळे एखादी गोष्ट करत असताना बाकी पाठीमागं त्यांचं न्यूज बघा. जे समाजामध्ये व्यक्ती आहेत त्यांना विचारा, सर भरती पडलेली आहे का किंवा येणार आहे का TA वगैरे. अशा पद्धतीनं 4-5 लोकांना विचारा ना तुम्ही. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही विचारत नसाल तर तुम्ही फसवले जाणार, लक्षात ठेवायचं. सो TA भरतीमध्ये भरतीच्या नावाने 42 मुलांची 1,80,00,000 फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता आणखी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 14 जणांना अटक झालेली आहे. 4 पर्सनला याच्यामध्ये अटक झालेली आहे. मराठा लाईट इन्फंट्रीशी संबंधित हवालदार राजेश लोहार बेळगाव येथील डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी आणि अंकुश शिंदे अशा 3 जणांना अटक करण्यात आली आहे. म्हणजे डॉक्टर बिक्टर सगळे याच्यामध्ये आहेत, लक्षात ठेवा. ज्यावरती आपण खूप मोठा विश्वास होता ते डॉक्टर पण याच्यामध्ये आहेत, आणि त्यांना पैसा कमी मिळतोय. डॉक्टरांना पैसा कमी असतो हॉस्पिटलमधून, ते कशा पद्धतीने मिळतात हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. या प्रकरणात पांडुरंग कराळे वय 45 राणा स्टेशन रोड गजानन नगर पाटील मळा तासगाव सांगली, म्हणजे सांगली जिल्ह्यातले आहेत आपल्या शेजारी, याला अटक करण्यात आली होती. याबाबत महेश पंढरीनाथ ढाके पाटण साताराचा यांनी फिर्याद दिलेली आहे. म्हणजे साताऱ्यातली विद्यार्थ्याच्या पालकांनी ही फिर्याद दिलेली आहे. हा प्रकार फेब्रुवारीपासून
ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत चालण्याला चालत आलेला होता एवढं त्यांनी सांगितलेलं होतं. भोगस तपासणी हॉल तिकीट आता महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा. याच्यामध्ये कराळ्याने 20 मुलांची बेळगाव येथे भोगस वैद्यकीय तपासणी केली होती. 20 मुलांची भोगस म्हणजे वैद्यकीय तपासणी केली होती. तसं हॉल तिकीटही भोगस पाठवलेले होते. म्हणजे वैद्यकीय तपासणी भोगस आणि हॉल तिकीटही भोगस. आता हे कसं करायचं सांगतो. सेम फॉर्मॅट असतात, ऑनलाईनला सगळ्या गोष्टी मिळतात. त्या फॉर्मॅटमध्ये सेम टेक्स्ट वगैरे टाकायचं, वरती नाव वगैरे टाकायचं, एडिट मारायचं आणि झालं विषय संपला. आणि ॲड्रेस बदलला की झालं हॉल तिकीट. हे सगळ्यांना करता येते लक्षात ठेवा. एवढ्या सोप्या गोष्टी आहेत आत्ता, त्यामुळे कुणा विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर आहे. त्याची मूळ कागदपत्र स्वतःकडे ठेवून घेतली, म्हणजे विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र जी आहेत ती स्वतःकडे ठेवून घेतली त्यांनी. म्हणजे कसं, नंतर पैसे मिळाल्यानंतर मग ते डॉक्युमेंट परत केले जातात. हे टेक्निक्स आहेत सगळ्यांच्या, हे आपल्याला सुद्धा माहीत आहेत. लेखी परीक्षेची तारीख कळवण्यात येईल असे तो वारंवार सांगत होता. त्यानंतर मात्र तो टाळाटाळ करू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे ढाके यांच्या लक्षात आले. येस, म्हणजे त्यांनी विचारलं सारखं कधी होणार, मागं लागतात. कारण पैसे दिल्यानंतर हजारो पालक मागे लागतात, कधी होणार आमच्या मुलाचं, कधी होणार आपल्या मुलांचं. ठीक आहे, त्यानुसार त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली. या प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं वर्तवण्यात आलेलं आहे, पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे जर एवढ्या घटना घडत असतील समाजामध्ये, तर आपण किती पद्धतीनं आपण फसले जातो हे खूप महत्त्वाचं आहे. या फ्रॉड भरतीवरती किंवा फ्रॉड जे लोक आहेत, एजंट लोक आहेत, त्याच्यापासून सावधान राहा. सगळे लोक करतात. ह्याच्या आधी पण आपण एक आवाज उठवलेला होता, व्हिडिओ बनवलेला होता, अख्ख्या महाराष्ट्रभर तो फेमस झालेला होता. आणि शेवटी प्रेशरमुळं त्या माणसांची ती लायकी गेल्यामुळं त्यांनी आम्हाला तो व्हिडिओ डिलीट करायला लावला. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, मी अजून पण सांगतो, मी विद्यार्थ्याच्या बाजूनच असणार आहे. कोणीही कुठेही फसू नका. हे सगळ्या चेन्स वगैरे आहेत ते सगळ्या 100% आपल्याला माहीत आहेत. पण जरा डोक्यानं जावा, विचार करा. तुमचे काय 2 कोटी रुपये म्हणजे काय खायची प्यायची व्यवस्था नाही आहे. पूर्ण बापाचं पूर्ण आईचं आयुष्य त्या कष्टामध्ये गेलेलं असतं. आणि तुम्ही एका सेकंदात 10-15 मिनिटाच्या विषयात किंवा विश्वासमध्ये जाताय आणि ते तुम्ही सपोर्ट करताय पैसे सगळे 10 मिनिटात आणि तुम्ही फसला जाताय. हे कुठतरी चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे. आणि जे कोणी एजंट लोक आहेत त्यांना एक चॅलेंज आहे, तुम्ही स्वतःची अकॅडमी काढा, स्वतः करा, कमी फीजमध्ये मुलं भरती करून दाखवा. म्हणजे तुम्हाला हार्डवर्क म्हणजे तुम्हालासुद्धा कळून जाईल. आणि जे कोणी वरती अधिकारी असतील त्यांना पण एक विनंती असेल, तुम्ही पण अशा आहारी जाऊ नका. कारण खूप सारे विद्यार्थी आहेत, तुमचं सगळं सेटिंग आपल्याला माहीत आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. ग्रामीण भागातली मुलं खूप मोठा आणि खूप मोठा त्या आर्मीवरती विश्वास आहे. त्याच्यामध्ये ते 4-5 वर्षाचं जे कंत्राटीकरणाचा विषय झाला आहे ते पण कुठतं चुकीत झाला आहे. त्यानंतर पूर्ण आर्मीवरचा विश्वास आपल्या विद्यार्थ्यांचा उडलेला आहे. त्यामुळे काही मुलं डायव्हर्ट झालेत इकडं सेंट्रल गव्हर्नमेंटला. आर्मी म्हणजे जीव की प्राण होता मुलांचा. रात्री जेवताना, झोपताना, उठताना, फिरताना, काही करताना सगळं आर्मी, हे 4 अक्षर शब्द जो होता, ह्याचे डेफिनेशन जे आहे ते त्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. पण कुठतरी चुकलं आहे असं मला वाटतंय. कारण की परमनंट भरती आर्मीमध्ये करायलाच पाहिजे. कारण की कुठतरी विद्यार्थ्यांच्या जे काही रक्तातलं जे काही खून होता, जे काही हे होता, मोटिवेशन होतं आर्मीच्या नावानं, ते कुठतरी कमी झालेलं दिसून येत आहे पालकांच्या वेळच्यामध्ये. कारण की मी बघितलेलं आहे, सर मला आर्मी नको आहे आता. म्हणजे अगोदर आर्मीसाठी ॲडमिशन व्हायची, पण आता डायरेक्टली पालक म्हणतात, सर आता आम्हाला आर्मीला ॲडमिशन नको आहे. कारण 4 वर्षानंतर माझ्या मुलाचं भवितव्य काय. त्या भरती झालेल्या 25% मुलांना परत पुढे घेणार, पण राहिलेले 75% मुलं बाहेर पडणार. हा खूप मोठा अन्याय असेल. आणि लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटनं पण ह्याकडे लक्ष ठेवावे आणि लवकरात लवकर त्यांनी भरती ही परमनंट आर्मीची करून घ्यायला सुरुवात करावी. हीच माझी कळकळीची विनंती असेल माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या विद्यार्थिनींना, माझ्या पालकांना. आणि जे काही आपले युट्यूबर्स किंवा जे कोणी आहे त्यांना विनंती आहे की बाबांनो, तुम्ही ह्या अशा गोष्टीला बळी पडू नका. जर पळून गेली तर सापडत नाहीत, केस होत झाली तरी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. तुमचे पैसे सगळे असेच वाया जातील. ठीक आहे, आणि पळून जाताना ते कुठं कुठं जातात हे तुम्हाला सुद्धा माहीत नाही. सो खूप महत्त्वाची घटना आता घडलेली आहे. ह्याचाच एक उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे. ह्याच्या अगोदर पण आपण फोन कॉल वगैरे आलेले, विद्यार्थ्यांनासुद्धा प्रायव्हेट मेसेज आलेले होते भरतीच्या नावाने. पण असं काही नसतं, एकदम फ्रॉड आहे. काही मुलांनी फॉर्म भरलेला पण नाही, पण त्याला प्रायव्हेट मेसेज आलेले आहेत तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही या म्हणून. म्हणजे सरळ सरळ तुमची इथं फसवणूक आहे हे मात्र खूप खरं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं कुणीही फसू नका हा व्हिडिओचा हेतू होता. त्यामुळं आपले जे विद्यार्थी असतील त्यांनी, ग्रामीण भागातील मुलं असतील त्यांनी, जर कुणाचा असे कॉल मेसेज वगैरे आले असतील तर 100% मला कमेंट करून सांगा, सर मला पण अशा पद्धतीने येतात, तुम्ही मला माझा प्रायव्हेट नंबर दिला जाईल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, आपण त्याच्याविषयी आवाज उठवूया. कारण की तुमची भाकरी वाचवणं हे माझं काम आहे लक्षात ठेवा. अशी कुणाच्या पण हातात देऊ नका. त्याच्यामागं तुमच्या आईबाबांचे कष्ट आहेत, अगदी बी लावण्यापासून ते पिकाची काळजी घेण्यापासून
ते कणीस ज्वारीचं किंवा बाजरीचं कोणतं पण असू दे, कणीस खुडूपर्यंत ते मळूपर्यंत त्याला वाळवून घालण्यापर्यंत आणि बाकी सगळं दळून आणण्यापासून ते पीठ करूपर्यंत ही सगळी जी घटना आहे ह्याच्यामध्ये तुमच्या आईबाबांचे कष्ट आहेत. सो तुम्ही कुठलीही ती तयार झालेली भाकरी इझिली तुम्ही 2 सेकंदात देऊ नका कोणाच्या हातामध्ये. लक्षात ठेवा, त्याची चव त्या आईबाबाला आणि तुम्ही पण घ्या, ठीक आहे, अशी माझी विनंती असेल. सो ह्या चॅनलवरती कोण नवीन असतील त्यांनी 100% आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता एक विनंती आहे की अशाही कोणत्याही फ्रॉड कॉलला कुणीही किंवा फ्रॉड भरतीला आहारी जाऊ नका. खूप मोठा त्रास आणि खूप मोठं सगळं ह्याच्यामध्ये तुमचं आर्थिक नुकसान, मानसिक नुकसान सगळं तुमचं असेल, ठीक आहे. ह्या व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच होता की कुणीही याच्यामध्ये ग्रामीण भागातली मुलं किंवा शहरी भागातली जरी असतील तरीसुद्धा याच्यामध्ये ती फसू नये, हा हेतू खूप महत्त्वाचा आहे. यासाठी आपल्या चॅनलला जाता जाता एक सबस्क्राईब मात्र करावं लागतो. तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या कुठल्या कमेंट्स असतील, पोलीस भरतीच्या असतील, वनरक्षाच्या असतील, दारूबंदीच्या असतील किंवा अदर काही तर कमेंट्स असतील तर तुम्ही टाका. तो कमेंट आज संध्याकाळी रविवारी मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. सो आता ह्या व्हिडिओच्या एंडिंगला आपण सर्वांनी एक एक कमेंट टाकायला विसरू नका, ठीक आहे. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील. मी इथंच थांबतोय. जय हिंद.